हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रतीक्षा थोरातिया। प्रतीक्षा थोरातून एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी छान असा नवा ब्लॉग। आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्याचं कारण असं आहे की मम्मीचा बर्थडे आहे 10 फेब्रुवारीला आणि प्री बर्थडे गिफ्ट्स चालू झालेले आहेत तिचे 7 फेब्रुवारीपासूनच। तर आज आहे 8 फेब्रुवारी आणि आय वॉज थिंकिंग की काहीतरी स्पेशल, कारण की ह्याच्या आधी दरवेळेला काही ना काहीतरी म्हणजे सगळं देऊन झालेलं आहे मम्मीला, मला असं वाटतं। हां, 2-3 गोष्टी आहेत रिमेनिंग, बट त्या ऑन द वेज आहेत, त्या तिला योग्य वेळेत मिळणारच आहेत। पण बड्डे निमित्त मग काय कसं काय, तर मग बड्डेच्या आधी, बड्डेचं तर स्पेशल ब्लॉग आहेच, पण बड्डेच्या आधी आम्ही एक प्लॅनिंग करतोय। तुम्ही रील बघितलीच असेल त्याची, आणि ती रील म्हणजे बिहाइंड द सीन या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। तर बिहाइंड द सीनमध्ये मग आम्ही किती मस्ती केली, कसं काय मजा। तर पहिलं तर मग मी आता हे तयार करते की तिला दोन्हींपैकी एक द्यायचं आहे, तिला दोन्हीपैकी एक देणार, त्यातलं तिला एक निवडायचं आहे ह्यातलं। तर बघूया ती काय काय निवडते। तिला पहिलं तर ऑप्शन देणार की सलून किंवा शॉपिंग। आता सलून तर तिचं स्वतःच आहे, पण तरी पण तिने चुकून जर सलून जर काढलंच तर मग काय करणार। पण तरी पण सलून जर निघालाच तर मी तिला खूप म्हणजे खूप भारी इथलं जे सलून्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन सलूनमध्ये तिला खूप स्पेशलवाली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करेल। आणि जर शॉपिंग जर निघालंच तर मग पुढे मी तयार करते, शॉपिंग जर घेतलंच तर आणि सलून जर घेतलं तर काय असेल। तर टाकते आता क्लास जर सुटला माझा, तिला म्हणलं की तू या स्टुडिओवरती आपण इथून जाऊयात, तर ती विचारते कुठे, तर ती आल्यानंतरच मी तिला सांगेल। तर ती आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। एक मी तिला चॅलेंज म्हणजे हे दोन्हीपैकी एक देणार आहे, दोन्ही पण 1-1 मिनिटाचं आहे। आता तिचं नशीब काय म्हणायला माहिती नाही, पण पहिलं तर आहे की 1 मिनिटामध्ये इलेक्ट्रॉनिक शॉपिंग करायची आहे किंवा इलेक्ट्रॉनिक कोणती वस्तू, किंवा 1 मिनिटामध्ये मलबार गोल्ड्समध्ये आवडेल ती वस्तू, आवडेल ती वस्तू। ठीक आहे, 1 आता हे करून झालेलं आहे माझं, ती येतच असेल थोड्याच वेळात। ती येण्याच्या आधी हे सगळं लपून ठेवणार मी फक्त तिला आपलं जे पहिलं आहे तेच दाखवणार आहे। आली वाटतं, लपून ठेवू दे सगळं, नाही तर लगेच बघन माझा सगळा पत्ता होऊन जाईल। तर ह्या दोन्हीमधलं तिला एक मी विचारणार आहे। आले आले, ओरडेल मला, आली 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 आली। मी माझा मोबाईल रेडी ठेवणार आहे आणि तिला विचार करायचा वेळच नाही देणार आहे, पटकन तिला ह्यातलं दोन्हीपैकी एक निवडायला सांगणार आहे। आणि काय ग, कशाला बोलू, काय असता, काय नाही, तुला ह्या दोन्हींपैकी एक सिलेक्ट करायचं, काय किती कळू दे, तू सिलेक्ट कर मग मी सांगते, कोणतं पण घेऊ विचार नको। शॉपिंग, चला शॉपिंग जायचे आपण, चला चला चला, तू आता चल, तू तुला पुढे समजेलच काय ते, तू फक्त आता बोलच मिळतं, मेकअप नको करू। तर पुढे गेल्यानंतर शॉपिंगपैकी परत मी तिला विचारणार आहे दोन्हींपैकी एक, तर मग ते त्याच्यातून जे सिलेक्ट करेल तिथे मग गेल्यानंतर आपण ठरवूया। पुढे तुम्हाला दाखवेलच ब्लॉगमध्ये, कंटिन्यू करा। दीदी आणि दाजी आलेले आहेत आम्हाला घ्यायला, जातो पण मा दोन्ही मोबाईलची बॅटरी पूर्णपणे लो आहे। हाय गाईज, आता तुम्ही म्हणाल की आता बॅकग्राऊंड व्हॉइस द्यायची गरज का लागली, तर इथे खूप गर्दी होती आणि खूप आवाज येत होता आणि मॉलमध्ये आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण म्युझिक होती, तर मग ते आवाज नसताना तुम्ही परत चिडले असते, तुम्ही परत मला मेसेज केला असता की हे कर ते कर, आवाज येते, त्याच्यामुळे मग मी बॅकग्राऊंड व्हॉइस माझ्या लावती आता। तर आम्ही आतमध्ये चाललो आहे, त्याच्या आधी तिने 2 सिलेक्ट केले आणि तिला तिने ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे शॉपिंगचं, तर त्याच्यापैकी मी तिला अजून 2 दिले की झारा किंवा H&M, त्याच्यातून तिने झारा काढलं। मग आम्ही आतमध्ये आता चाललो आहे, तर ती जाम खुश होती, पण थोडंसं ती असं म्हणत होती की कशाला उगाच घ्यायचं एवढं। तर आपले आई वडील आहेत ना, आपल्याला कुठलीही गोष्ट घ्यायला लहानपणापासून बिलकुल विचार नाही करत, पण जेव्हा त्यांच्यावरती काही घेण्याची वेळ येते ना तेव्हा ते खूप विचार करतात की नको, कशाला, काय, आपण दुसरीकडे घेऊया, असं तसं। बट मला असं वाटतं की ज्यांच्यामुळे आज एवढे चांगले दिवस माझे आले, त्यांनी एवढं
माझ्यासाठी मला घडवण्यासाठी जेवढं सॅक्रिफाईस केलेत, तर माझं काम बनतं की इथून पुढे त्यांची लाईफ हळूहळू सेट करावी, त्यांना जास्त कष्ट नाही घ्यायला लागत, अशीच आता इथून पुढे माझी हे राहील, जबाबदारी राहील. तर आयुष्यात नेहमी नसलं तरी चालेल, पण कधी ना कधीतरी स्पेशल ट्रीटमेंट मिळायलाच पाहिजे त्यांना, ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य स्पेशल झालं आहे. म्हणून मग मी ठरवलं की चला जाऊयात मग झारा किंवा H&M, तर मग थोडासा एक न्यू चेंज पण मिळेल. आणि असं नाही आहे की फक्त मॉललाच घेतो की काय आम्ही, किंवा व्लॉग बनवण्यासाठी मॉल निवडले की काय, बट कसं असतं आम्ही हेच गोष्टी जर स्ट्रीटवरती किंवा ह्याच गोष्टी जर कुठल्या नॉर्मल ठिकाणी शूट करत असतो तर लोक वेगळ्या पद्धतीने बघतात. लोकांचं काय आपल्याला पडलेलं नाही, पण तरी पण अशा ठिकाणी कसं कम्फर्टेबल फील होतं, आणि इथे जास्त कोणी आपल्याकडे नाही लक्ष देत, ज्याचं त्याच्या कामात असतं माणूस, एवढं नाही आपल्याला ऑकवर्ड फील. तर ती जाम खुश झाली ह्या ठिकाणी. तिला मी ऑप्शन दिलं होतं की शूज आणि बॅग, त्याच्यामध्ये तिने दोन्ही निवडलं आणि ती मागे तिने हट्ट केलं नाही हे दोन्ही पण. मग आम्ही चाललो शोधत होतो, ॲक्च्युली खूप लेट झालेलं आणि शॉप्स ऑलमोस्ट क्लोज व्हायला लागलेले. तर पहिलं आम्ही आलो बॅग चेक करायला. छान छान बॅग्स होत्या अल्दोच्या इथे, डिफरंट कलेक्शन पण होतं, पण काही पीस आपल्याकडे ऑलरेडी जसे आहे तसे सिमिलर होते. तर शी वॉज लाईक की थोडंसं वेगळं घेऊयात ना, थोडंसं वेगळं घेऊयात ना. तर मग आम्ही चेक करत होतो इथे, चेक करत असताना म्हणजे तिने मला एक किस्सा सांगितला होता तिच्या स्कूलचा, जेव्हा ती 10th होती. म्हणजे ती फुल, म्हणजे ती सांगते की मी फुल एकदम, नाही का तू कशी आहे एकदम, म्हणजे आपल्या मराठी भाषेत बोलायचं म्हणलं की एकदम रावडी, एकदम कोणाला घाबरत नाही, तशी सेम होती बोली. आणि सगळ्यांना असं वाटायचं की 10th काय मी पास होणारच नाही, सगळ्यांनी म्हणजे तिच्यासोबत असं ह्याच्यासारखी नाही तर होणारच नाही बघ तू. आणि ती 10th पास झाली, त्याच्यानंतर ना मग तिने चॅलेंज लावलेलं की सगळं मॅचिंग मॅचिंग घ्यायचं जर मी पास झाले तर. ते 10th जेव्हा पास झाले त्या तिने सांगितलेलं मला की तिला फुल म्हणजे कॉलेजला जाण्यासाठी सेम कपडे, सेम चप्पल, सेम बॅग वगैरे, म्हणजे त्या टायमिंगला एवढं म्हणजे तिने हवा केलेली होती असं सांगते. तर मग लग्न झाल्यानंतरनंच काम, जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टीतून आहे ना, आत्ताही ती हवा करते काय विषय नाही, पण थोडासा असतं ना जबाबदारी असली की माणूस थोडासा कुठेतरी स्वतःला हरवल्यासारखा, तसं मला कुठेतरी वाटायचं. तर मग म्हणून मी मुद्दाम हे ऑप्शन निवडले की बड्डेची शॉपिंग करणारच, तर मग सगळंच त्याच्यानंतर नात्यामध्ये हे घेऊन झाल्यानंतर मी तिला ऑप्शन दिलेलं की तू नायकामध्ये मेकअपची शॉपिंग किंवा सेफोरामध्ये मेकअपची शॉपिंग, दोन्हीपैकी एक. तर तिला सेफोरा निघालेलं, तर सेफोरामध्ये व्हिडिओ नाही आम्हाला अलाव केला त्यांनी, त्याच्यामुळे मग सेफोराचा क्लिप नाही ॲड केली मी, म्हणजे घेऊ शकलो नाही आम्ही. मग सेफोरामध्ये तिने क्लिनिकचं तिचं जे मॉइश्चरायझर आहे ते घेतलं 4000 rupees समथिंग. त्याच्यानंतर लिपस्टिक घेतली, परत एक कॉम्पॅक्ट घेतलं बॉबी ब्राऊनचं, म्हणजे अशा 2-3 वस्तू घेतल्या तिने. ऑलमोस्ट तिथे तो खर्च झाला. झारामध्ये पण 2 ड्रेस घेतले आणि एक हे घेतलं, हाफ आपला जो हे असतो 1-piece तसा घेतला. त्याच्यानंतर आम्ही आता आले स्केचर्समध्ये, कारण की साईडचे आदिदास, नायकी वगैरे जे होते साईडला जे शोरूम्स होते ते पूर्णपणे स्पोर्ट्ससाठी स्पेशल आहेत. तर मग तिथे पण मी पाहिला, पण इकडे जरा कलेक्शन थोडंसं कलरफुल म्हणजे छान वाटत होतं, तर मग आम्ही इकडे आलो. मग इथे आल्यानंतर शूजचे वेगवेगळे प्रकार होते, इथे फक्त स्पोर्ट्सच नाही तर नॉर्मल रेग्युलर पर्सनला पण आपण घेऊ शकतो असे होते, म्हणून आम्ही हसायला लागलो. ती वेगवेगळ्या टाईपचे शूज ट्राय करून बघत होती, वेगवेगळे कलर्स ट्राय करून बघत होती. पिंक कलर तिचा आहे तर तिला म्हणते बघ तुझा पिंक कलर फेवरेट आहे, तर ती तसं सांगत होती. बॅकग्राऊंडला म्युझिक असल्यामुळे ना पूर्ण म्हणजे व्हिडिओला व्हॉइस खराब करत होतं, तर मी सुचवलं की आपण असंच काहीतरी करूयात ज्याच्यामुळे तुम्हालाही बघताना एंटरटेन होईल आणि बोर नाही होणार. नाहीतर आम्ही खूप जोक केले, खूप मस्ती केलेली आहे, तशी गप्पा म्हणण्यापेक्षा जोक खूप चालले होते आमच्या ह्याच्यावरती. पण असं तिला शॉपिंगपेक्षा ही थीम खूप आवडली.
शॉपिंग तर ती करत असते, पण शॉपिंगपेक्षा तिला ही थीम खूप आवडली. आणि मी ही थीम म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे, मी ही यूट्यूबवरती काल मी माझा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होते, तुम्ही बघताय ना माझे शॉर्ट व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करत होते, त्याच्यामध्ये ते बर्थडे गेम आला होता. तर मी म्हटलं चला आपण मम्मीसोबत करून बघूयात. आणि का म्हणणार, तो गेम त्यांच्या त्याने गर्लफ्रेंडसोबत केला होता, त्याने एकाने मी अजून सर्च केले बर्थडे गेम कोणते. आता मम्मीने बॅग घेतली आणि परत आता आम्ही पुढे निघणार आहोत. तर मग हे गेम मी शक्यतो गर्लफ्रेंडनी बॉयफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडनी गर्लफ्रेंडला किंवा हस्बंडनी वाईफला असं करतानाच बघितलं इंस्टाग्रामवरती, पण त्यानंतर ना सर्च केल्यावरती आणि यूट्यूबला पण. पण मग मी म्हणलं की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच का किंवा नवरा बायकोच का, आपण आपल्या आईसाठी असं का नाही करू शकत. तर मग म्हणलं आपण आपल्या मम्मीसोबत असं करूयात, स्पेशल पण होईल आणि तिची शॉपिंग पण होईल. तर मग ती तिला ही कन्सेप्ट खूप आवडली. आणि म्हणजे आपण असं बोलतो ना की आनंद हा बघायचा असेल तर अनएक्सपेक्टेड गोष्टी करून बघा घरच्यांसोबत, किंवा त्यांना असं हे असं स्पेशल काहीतरी ट्रीटमेंट देऊन बघा, खूप भारी वाटतं. आपण आत्ताच्या म्हणजे आधी कमवत नसतो तेव्हा आपल्याकडे खूप वेळ असतो, पण जेव्हा आपण चार गोष्टी चार पैसे कमवायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडे वेळच नाही, आता वेळच कमी राहिलेला आहे. पण त्याच्यातून पण आपल्याला फॅमिलीसाठी टाईम काढता येणं गरजेचं आहे आणि फॅमिलीला खुश करता येणं पण खूप गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ मी पप्पांसोबत नाही केला किंवा पप्पांना का नाही घेतलं, पप्पांनी का नाही दिसलं, हा प्रश्न आता येतील कमेंट बॉक्समध्ये. तर मी आधी पण सांगितलं की आमचे पप्पा नाही, जितकं मम्मीने व्हिडिओमध्ये पटपट हे सगळं हे माझ्यासोबत हे केलं आहे काय बोलतो आपण पटपट हे रिॲक्ट झाली किंवा जे पण काय, तसं माझे पप्पा नाही होत किंवा त्यांना म्हणजे नाही आवडत हे. त्यांनी भरपूर म्हणजे ते त्यांना त्यांचं कसं आहे, तुला घ्यायचं आहे ना तू चल बिंदास डायरेक्ट दुकानात जाऊ घेऊ आणि हे करू, पण ते व्हिडिओमध्ये तू दाखवू नको मला किंवा व्हिडिओ वगैरे काढून असं हे न करू. म्हणजे त्यांच्यामध्ये जुनं थोडंसं विचार असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काय दाखवायचं आहे सगळ्या गोष्टींना असं. त्याच्यानंतर आम्ही बॅग घ्यायला आलो, अजून एक दोन शॉप ओपन दिसले तर तिथे आम्ही ट्राय केला. तर बघत होतं छान, ती ॲक्च्युली असं विचार करते ती की टू इन वन टाईपमध्ये मी घेते की मला असं छान जीन्सवरती पण छान वाटेल आणि थोडंसं माझं हे पण कॅरी होईल सामान जीन्सवरती. का कारण की कसं असतं, साडी खूप आवडते तिला घालायला, मस्त भारी भारी पैठण्या पण आहेत तिच्याकडे आणि नॉर्मल घालण्यासारखी पण साडी आहे. पण जेव्हा माणूस काम करतो किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये ती ऑलरेडी तिचं सलून आहे चांगलं, तर मग विषय कसा होतो की ब्युटी इंडस्ट्रीमध्ये असले किंवा जॉबला जाणाऱ्या महिला ज्या असतात त्यांना रोज साडी घालून म्हणजे बरेच जण घालतात पण असं नाही की घालत नाही, पण खूप धावपळीचं काम आहे तिचं. ऑलमोस्ट सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत हे पण सांभाळायचं, इकडे पण लक्ष द्यायचं, सलूनवरती पण लक्ष द्यायचं. मग हे सगळं असताना नाही तिला एवढं कॅरी करतायत, कॅरी करतायत म्हणजे एवढं साडी घालून काम करणं नाही पॉसिबल होत. म्हणून मग ते आत्ताच्या ट्रेंडनुसार किंवा आत्ताच्या जगानुसार, आत्ता नाही ती पहिल्यापासूनच जसं लग्न झालं आहे तेव्हापासूनच, असं नाही की आत्ता मॉडर्न झालो आहे आणि म्हणून आत्ता घालायला लागलं, नाही. साडी पण घालते संस्कृती पण घालते. आता तिला ही बॅग आवडलेली बॅग होती 11,000 आणि पैशांचा पण काय विषय नाही, पण सगळे शॉप्स क्लोज झाल्यामुळे त्या प्राईजमध्ये अजून छान बॅग आली असती, बट आपल्याकडे ऑप्शन नव्हता, आपल्याला गेम कम्प्लीट करायचा होता आणि मग दुकानात आलो आहे तर ते चांगलंही नाही वाटत. मग आम्ही ह्या दोन्हींपैकी कोणती बॅग घ्यायची हे आमचं चाललं होतं, तर मग त्याच्यावरती डिस्कशन चालू होतं. तर आपण होतो की साडीवरती किंवा ह्याच्यावरती, तर असं खूप जणं म्हणतात की हे जीन्स वगैरे असं तसं, तर मला असं वाटतं की काय घालतो काय कसं घालतो आहे त्याच्यापेक्षा काय करतो आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे कुठल्या कुठे आपण सुधारणा करत चाललो आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्याला संस्कारी राहायचं आहे तो कोणत्याही कपड्यांमध्ये चांगला आणि संस्कारी राहू शकतो, नाही तर असे कितीतरी लोक असतात की दाखवताना एक दाखवतात पारंपरिक असं म्हणजे कपडे वगैरे घालून असतात पण आतून वेगळेच कामं करत असतात. तर असं काही नाही आहे, कपडे काही मॅटर नाही करत, आपले विचार मॅटर करतात मी असं म्हणेल. आणि आम्ही दोघीही इंडिपेंडेंट वुमन असं ज्याला म्हणतात तसं आहोत की स्वतः काम करतो, स्वतः कमवतो आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची धमक ठेवतो. त्यामुळे आत्ताच्या जगात हे मुलींनी खूप शिकण्यासारखं आहे. या व्लॉगमधून
व्लॉग दाखवण्याचं कारण एकच होतं की काय घेतलं, कुठे घेतलं, किती घेतलं हे बिलकुल नाही. त्याच्यापेक्षा मेन हेतू हा होता की आपण आपल्या मम्मी पप्पांसाठी त्यांना असं करायला पाहिजे. आणि हे कधी करायची इच्छा निर्माण होईल, जसं माझे व्हिडिओ बघून वेगवेगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात, तर मग हे हा व्हिडिओ पाहिला तर अजून पब्लिकला आयडिया सुचेल. लाख लोक बघतात तर त्यातले 100 लोक तरी ही आयडिया आपल्या मम्मीसोबत करतील. आणि जर ही केलीच आयडिया तर त्यांना जी खुशी मिळेल त्या खुशीतून तुम्हाला किती खुशी मिळेल हे कमेंट करून नक्की सांगा. 10 गोष्टी नाही घेता आल्या तरी चालेल, पण 1 जरी गोष्ट याच्यातली घेता आली तरी आपण जिंकलो असं म्हणू. आणि मला असं समाधान वाटेल की माझ्या व्हिडिओचा काहीतरी उपयोग झाला. त्याच्यानंतर ना छान कलेक्शन होतं त्यांचं, पर्स वगैरे, शूज वगैरे. पण थोडंसं मला असं वाटलं की अकॉर्डिंग टू पीस प्राईस थोडंसं हे, पण ते साहजिक आहे. आपण मॉलमध्ये जर जातो आहे तर हे गोष्टी होतातच, त्या प्राईजमध्ये आपल्याला बाहेर बऱ्याच गोष्टी हे बघायला मिळतात. पण शेवटी मॉल आहे, त्याचं शॉपचं रेंट आलं, ए सी आले, हे सगळं धरून त्यांचं थोडंसं लक्झरियस प्राईस जातातच. पण त्याच गोष्टी थोडंसं आपण बाहेर जर बघितल्या नॉर्मल शॉपमध्ये थोडंसं कमी प्राईजमध्ये किंवा डिस्काउंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर ना पण काही म्हणा, मला खूप लहानपणापासून असं वाटायचं, आत्ताची जी परिस्थिती तशी पहिली नव्हती माझी. तर पण जेव्हा आपली अशी परिस्थिती नसते ना तेव्हा आपल्याला ना चॉईसेस घ्यावे लागतात, म्हणजे हे किंवा ते, दोन्हीपैकी एकच. असं नाही की म्हणजे जे आवडेल ते घेऊ शकतो असं असायचं पहिलं. पण मग लहानपणापासून असं वाटायचं की आपल्या आयुष्यात आहे ना आपण असा दिवस आणायला पाहिजे ना, असा दिवस आला पाहिजे की जर मला हे आवडतं आहे मला ते पण घ्यायचं. हां, ती जाम खुश झाली इथे पण. चला म्हणे आता, तर म्हणजे असं नेहमी वाटायचं की हे आवडतं आहे ना तर हे पण घेता यावं, आणि त्याच दुकानात दुसरी गोष्ट आवडली तर ते पण घेता यावं. असं नाही वाटलं पाहिजे की बजेट नाही आहे, मग जर घेतलं दोन्ही पण तर मग मी परत कसं हे करणार, एवढं परवडणार का, असा विचार मनात नाही आला पाहिजे. असा विचार मनात तेव्हाच येतो जेव्हा आपण म्हणजे लिमिटेड कमवतो. आपल्याला आयुष्यात अनलिमिटेड कमवता यायला पाहिजे तर अनलिमिटेड आनंद आपण घेऊ शकतो, अनलिमिटेड गोष्टी करून, अनलिमिटेड शॉपिंग करून. असं नेहमी वाटायचं. आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न असेल किंवा नसेल मला माहिती नाही, पण मी म्हणते की आपल्या गरजा ह्या लिमिटेड नाही अनलिमिटेड ठेवायला शिका. जेव्हा गरजा आपल्या अनलिमिटेड ठेवाल तेव्हाच तुम्ही कमवायला पण अनलिमिटेड शिकाल. आमचं भांडण चालू होतं याच्यावरतून की कोण लवकर आलं, कोणामुळे उशीर झाला, काय झालं. तर ती म्हणायचं ते मला कामं असतात, मी तडीनं हे ते असं कॅट फाईट चालू असतं. तुमचं पण तुमच्या मम्मीसोबत असं छोट्या छोट्या गोष्टी, काय गं मम्मी असं तसं हे चालू असतं का, कमेंट करून सांगा ते पण. आता सगळं घेऊन झालं आहे, आता आम्ही चाललो घर. तर आता आपण टोटल बिल किती झालं आहे मम्मीच्या ह्या बड्डे गेमसाठी जे आपण निवडलं होतं त्याचं बघूयात आपण सगळे बिल. झारामध्ये जी शॉपिंग केलेली ती टोटल झालेली आपली 18,060 रुपयांची. त्याच्यानंतर ना आपण हे जे शूज घेतले, शूज होते टोटली 8,999 रुपयांचे, म्हणजे टोटल झालं 9,000 रुपये. ह्याच्यामध्ये त्यांनी GST वगैरे ॲड केले होते, पण टोटल आमच्याकडून 8,999 रुपये घेतले त्यांनी. त्यानंतर ना जी पर्स होती 11,999 पर्स होती. ही छान आहे, मला तर खूप आवडली, मम्मीपेक्षा जास्त मीच वापरायला बसले. नंतर सेफरामध्ये काही गोष्टी घेतल्या, त्याचं झालेलं टोटल 7,000 रुपीज झालेले. आणि झालं दॅट्स इट. शूज तुम्ही बघू शकता, शूज पण छान आहे, 9,000चे शूज आहेत, मस्त आहे. मी जेव्हा रनिंग करायचं आहे तेव्हा खूप इच्छा होती की मी खूप भारीतला शूज घ्यावा म्हणून, तेव्हा नाही घेऊ शकले. पण आता मस्त भारी भारी
घेते, छान वाटतं. टोटल हे 45-46,000 होतं आहे आणि प्लस इलेक्ट्रॉनिक्सचं जे घेतलं ते. आणि आधी याच्या प्री बर्थडे गिफ्ट पण घेतलं आहे मी, डायमंड रिंग. खूप लोकांनी मला मेसेज करून विचारलं तर मी बोललं की ह्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. तर ती डायमंड रिंग जी आहे ओरिजिनल गोल्ड रिंगमध्ये ओरिजिनल डायमंड आहेत त्या, तर ती 1,10,000 रुपीजची आहे. तर खूप जण म्हणतील की आता हे प्राईज वगैरे सांगायची काय गरज होती का, घेतलं तर घ्यायचं ना, शो ऑफ करायला काय गरज आहे का. तर अर्धे लोक असे म्हणतील, तर अर्धे लोक असं जर मी नाही हे व्हिडिओमध्ये टाकलं काय प्राईज होती, किती कशाचं काय, तर अर्धे लोक विचारतात पण की किती रुपयाला शूज होता, किती रुपयाची बॅग होती, झारामध्ये काय काय घेतलं, किती रुपयाचं बिल झालं, हे का विचारतात. कारण की असं कोणी असतं की ज्याला समजा एखादी गोष्ट आवडली, समजा हा शूज एखाद्याला आवडला, तर तो घ्यायला जाण्याआधी त्याला बजेट तर कळायला पाहिजे की कितीला शूज होता. मग अशा गोष्टींसाठी लोक काय करतात, कमेंट करतात. मग त्या कमेंट येऊ नये किंवा त्या कमेंट जर आल्या तर त्यांना प्रश्नाची उत्तरं मिळावी म्हणून ऑलरेडी हे व्हिडिओमध्ये मी काय केलं, मेन्शन केलं की बाबा हे कितीला होतं, ते कितीला होतं, टोटल खर्च किती झाला. असं बिलकुल नाही आहे की दाखवायचं होतं की कितीला किती रुपये गेले, किती नाही, कितीचं घेतलं बघा, बिलकुल नाही. तुम्हाला परत असं वाटेल की काय दाखवते, ह्याच्यापेक्षाही महागातल्या वस्तू घेत असते पण कधी कधी नाही दाखवतात. तर परत असं नेहमीच दाखवायला लागतं असं पण नाही आहे. आणि ह्या व्लॉगमध्ये कोणी विचारेल पुढे परत किती काय कशाची किमती, अनुभव आहेत आधीचे म्हणून मग ऑलरेडी मेन्शन केलं, ठीक आहे. आणि जर वाटलंच तुम्हाला, मला खूप लोक आता कमेंट करून सांग, अर्धे लोक ह्याची प्राईज विचारणार, शूज कितीला होते, बॅग कितीला होती, हे कितीला होती, त्याच्यामुळे मी हे आधीच मेन्शन केलं. आणि अर्धे लोक म्हणणार की हे सांगायची काय गरज आहे का, घ्यायचं तर घ्यायचं, शो ऑफ कशाला करायचं, हे कशाला करायचं, ते कशाला करायचं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अशा अर्ध्या लोकांसाठी, अर्धवट लोक डोक्याच्या, की हे प्राईज ह्याच्यासाठी कोणी नाही टाकत की बघा आम्ही किती महागाचे घेतले, हे घेतले, हे गेले. ह्याच्यापेक्षाही लाखो रुपयाचं लोकं घेतात आणि मीही घेते खूपदा. पण हे प्राईज दाखवून शो ऑफ करण्यासाठी नसतं, तर खूप लोकांना क्युरियॉसिटी असते आणि घ्यायची इच्छा असते, तर त्यांना बजेट करायला पाहिजे ना कितीला काय. तर ते कमेंट करतात नंतर ना की तुम्ही हे प्राईज डिटेल्समध्ये सांगायला पाहिजे होतं किंवा हे करायला पाहिजे होतं. हे अनुभव आधीपासून आलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याची प्राईज ऑलरेडी मेन्शन केली, कितीपर्यंत झालं बड्डे शॉपिंग, हे सगळं मग त्यांना अंदाज येतो. त्याच्यासाठी हे प्राईज वगैरे आधीच सांगितलं, हे मेन्शन वगैरे केलं, नाही तर परत कमेंट करून म्हणाल की करा. ते शो ऑफ कोणीच करत नसतं, प्रत्येकजण आपापला आनंद इतरांसोबत शेअर करत असतो आणि मी तरी फक्त बघण्याचा दृष्टिकोन कोणाचा जळकुटा आहे की अभिमानाचा आहे हा फरक फक्त तुम्हाला समजायला पाहिजे. जर तुम्हाला असं मनात वाटलं की शो ऑफ करते, तर समजून जा की तुम्हाला जळूपणा येतो आहे, जळूपणाचा विचारतो आहे. आणि अभिमान वाटला तर हा तुम्ही दुसऱ्याला ॲप्रिशिएट करता दुसऱ्याने घेतलेल्या वस्तूला, हा फरक असतो. तर हा व्लॉग बनवण्याचं एकच कारण होतं, मी तुम्हाला पुढे सांगेलच, व्लॉग कम्प्लीट होतोपर्यंत तुम्हाला समजेलच आणि आधी पण तुम्ही बघितलं.